प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या महान नावाला पुन्हा एकदा धन्यवाद असो। सुंदर अशी गोड एक वेळ आहे ज्या वेळेत आपण देवाचं वचन आपण शिकणार आहोत। आज या वेळेस आपण देवाचं वचन आता आपण ऐकत असताना एक आध्यात्मिक सेवेमध्ये आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे ती आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। माझ्या प्रियानो आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाची आपण सुरुवात करूया। स्वर्गीय परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र हातासमोर सगळेजण लीन नम्र आणि दीन होतो प्रभू। ही प्रार्थना करण्याची, तुझं वचन ऐकण्याची देवा जी वेळ प्रभू तू आम्हाला दिलेली आहेस, त्या वेळेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। बोलणारे आम्ही नाही देवा, पण तुझा आत्मा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये बोलावा परमेश्वरा, यासाठी तू सहाय्य कर। कारण प्रभू तुझं वचन सांगतं की तू आमचा देव बोलणारा देव आहे। या समय तू प्रत्येक जीवनाशी तू बोल परमेश्वरा आणि तुझं गौरव करून दे। धन्यवाद देऊ येशूच्या नावात मी प्रार्थना मागतो पित्या, आमेन। आणि आता यावेळेस आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देते की आम्ही कशा प्रकारे देवाच्या सेवेमध्ये आपलं जीवन आपण समर्पित करायला पाहिजे। आणि म्हणून आपण रोमकरास पुस्तक याचा 12 अध्याय आपल्या सगळ्यांना परिचित आहे, आपण सगळेजण नेहमी वाचलेलं आहे। आपण या वचनावर अनेक वेळा देवाचं वचन, देवाचा संदेश आपण अनेकांकडून ऐकलेला आहे, पण आज एक विशेष गोष्ट आपण पाहूया। पवित्र शास्त्रात रोमकरास पुस्तक याचा 12 अध्यायाचे वचन 1 आणि 2 या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणून बंधू जन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। प्रेज द लॉर्ड। आज बऱ्याच वेळेस आपण सेवेमध्ये, मंडळामध्ये, आपल्या पैपावण्यामध्ये, नातलगामध्ये इतके व्यस्त होतो की आम्ही देवाची सेवा, परमेश्वराची सेवा कुठंतरी आमच्या आध्यात्मिक सेवेपासून आपण लांब जाण्याचा प्रयत्न करतो। पण आज या संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की माझ्या जीवनामध्ये देवाची काय योजना आहे, माझ्या जीवनामध्ये परमेश्वर काय अपेक्षित आहे। तर पहिली गोष्ट, देव जो अपेक्षित आहे ते हा आहे की तुम्ही आपले शरीर देवाला समर्पण करा। प्रेज गॉड। आमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत या पूर्ण शरीरावर ख्रिस्ताचा अधिकार आहे आणि हे शरीर जे आहे ना ते देवाच्या गौरवासाठी आहे। प्रेज द लॉर्ड। आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंतरून आत पाहतोय, विचार करा की माझं शरीर कुणासाठी, मी कुणासाठी जगत आहे। या जगामध्ये तुम्हाला अनेक वेणी दिसतील माझ्या प्रमाणे, कोणी लैला मजनू सारखं दिसेल, कोणी पती पत्नीचे वेणे दिसतील, कोणी आपल्या परिवाराचे वेणे दिसतील, कोणी एक नऊ दाम्पत्याचे वेणे दिसतील, परंतु काही असे ख्रिस्ताचे वेणे असतात ज्यांनी फक्त प्रभूसाठी वेणे आहेत। आणि म्हणून पौल देखील असं म्हणतो की मी ख्रिस्तासाठी जगतो, मी ख्रिस्तासाठी जगत आहे, मी मेलो तरी ख्रिस्ताचाच आहे आणि जगलो तरी पण मी ख्रिस्ताचा आहे। हा एक आम्हाला धडा एक शिकण्यासाठी मिळतो की त्याने आपली शरीर देवाला समर्पण केली। आणि म्हणून माझ्या प्रेरणा आज तुम्हाला आणि मला हे गरजेचं आहे की तुम्ही आणि मी आपलं शरीर जे आहे ना देवाला समर्पण केलं पाहिजे। आणि एकदा जर समर्पण केलं नाही ना तर त्याच्यावर आपला हक नाही। प्रेज द लॉर्ड। आम्ही नेहमी एक गोष्ट करतो आपल्या चर्चेसमध्ये, आम्ही आपलं काय करतो, अर्पण बॅगमध्ये टाकतो, अर्पणाच्या पिशवीमध्ये टाकतो किंवा पेटीमध्ये टाकतो। आणि ज्यावेळेस आम्ही आपलं अर्पण कितीही असतो, ज्यावेळेस आम्ही त्या पेटीमध्ये टाकतो, परत त्याला मागायचा हक्क आपल्याला नाही, परत आपण त्याला मागू शकत नाही, कारण ते कुणासाठी दिलेलं आहे, देवासाठी दिलेलं आहे। आज हीच गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे की मी माझं जीवन जर देवाला जर दिलेलं नाही तर मला माझ्या इच्छेप्रमाणे जगण्याची काही इच्छा नाही। प्रेज गॉड। आम्ही देवाच्या इच्छेने जगायला पाहिजे। देवाला म्हटलं पाहिजे, प्रभू बोल तुझी इच्छा काय आहे, मी त्याप्रमाणे जीवन जगणार आहे। आणि नक्कीच देव आम्हाला जीवन जगण्यासाठी समर्पित करेल। जसं आम्ही पेटीमध्ये दान अर्पण टाकतो, जसं आम्ही पिशवीमध्ये आपलं ऑफरिंग टाकतो ना, तसं आम्ही आमचं जीवन प्रभूच्या हातामध्ये टाकायला पाहिजे, प्रभूच्या हातामध्ये आम्ही द्यायला पाहिजे। हीच आमची आध्यात्मिक सेवा आहे। बऱ्याच वेळेस आम्ही देवाला शब्द देतो, प्रभू मी तुझ्या मागे चालेन, प्रभू मी तुझ्या अधीन राहीन, प्रभू मी तुझ्या सर्व चालेन, प्रभू मी तुझी सेवा करेन, प्रभू मी तुझ्याकडे बघेन, प्रभू मी तुझ्यासाठी ह्या गोष्टी करेन। पण नंतर मनुष्य विसरून जातो आणि देवाला राग कुठला येतो किंवा परमेश्वर कुठं निराश होतो, देवाला दिलेला शब्दच आम्ही पाळत नाही।
आणि म्हणून आम्ही स्वतः ही गोष्ट आजमावली पाहिजे. मला आठवतंय माझ्या प्रेरणा जून महिन्यामध्ये 2003 साली एकदा प्रभूला शब्द दिला, प्रभू माझं हे जीवन जे आहे मी तुला समर्पित करतो. अनेक जॉब आलेत माझ्यासाठी, अनेक नोकऱ्या आल्यात, परंतु ह्या सगळ्या गोष्टीला मी बाजूला ठेवलो आणि एकच गोष्ट म्हटलं, हे माझं जीवन प्रभू तुला समर्पित आहे. 2003 साली मी कधी पण बघतो ना, आज पण माझ्या जीवनामध्ये 2003 साली देवाला दिलेला तो शब्द आहे, हे समर्पण केलेलं आहे शरीर देवासाठी, परत हे दुसऱ्यासाठी नाही ख्रिस्तासाठी. आज हीच गोष्ट माझ्या प्रियांनो आम्ही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणायला पाहिजे. प्रत्येक दिवशी आम्ही विचार केला पाहिजे, माझी आध्यात्मिक सेवा काय आहे, माझी आध्यात्मिक सेवा काय आहे. तर माझ्या प्रियांनो आमची आध्यात्मिक सेवा आहे की प्रतिदिवशी तुम्ही तुमचं शरीर देवाला रोज समर्पण करा. इयोबाच्या संरक्षणाच्या बाबतीत तुम्ही पहा, इयोबाच्या कौटुंबिक जीवनाविषयी तुम्ही पहा, बायबल असे सांगते की इयोब प्रत्येक दिवशी तो अर्पण व्हायचा. का? की एकही पाप माझ्या परिवारातून, एकही पाप माझ्या लेकरा बाळाच्या हातून घडू नये. तो प्रत्येक दिवशी सात्विक असा देवासमोर उतरायचा. आज तुम्ही आणि मी देखील सात्विक जीवन जगण्यासाठी हे शरीर आम्ही देवाला दिलं पाहिजे आणि रोज प्रभूला म्हटलं पाहिजे की देवा तुझी आध्यात्मिक सेवा करण्यासाठी मला सात्विक मन दे, मला सात्विक हृदय दे. कारण बायबल सांगते की तुम्ही आपली शरीरे जिवंत देवाला समर्पण करा. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम काय होतो, समस्या काय होतो, आम्ही दुसऱ्याला फोर्स करतो. आम्ही दुसऱ्याला म्हणतो ए तुझं जीवन समर्पण कर, आम्ही लेकरा बाळाला म्हणतो अरे तुम्ही तुमचं जीवन समर्पण करा. पण कधी कधी स्वतःच जीवन समर्पण करण्यासाठी आम्ही मागे पडतो. मोशेने ज्या वेळेस माझ्या प्रिया आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं, आम्हाला आठवत आहे त्याच्या जीवनामध्ये 40 वर्ष तो कुठं होता, मिसर देशामध्ये 40 वर्ष कुठं होता, मेंढरं राखण्यामध्ये आणि 40 वर्ष इस्रायल लोकांना चालवण्यामध्ये. आज आम्ही आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे, ज्यावेळेस मोशीचा जन्म झाला, ज्यावेळेस त्याच्या आईने त्याला पाण्यामध्ये एका टोपलीमध्ये सोडले, ते काय समर्पित केलं, तिने कोणती गोष्ट समर्पित केली. जर देवानं जर दिलेलं आहे ना, देव त्याला सिद्धीच नेईल. जर देवासाठी जर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत ना, देव ह्यातून मार्ग तयार करेल. माझ्या प्रियानो त्या तो बाळ त्या पाण्यामध्ये मेला नाही, तो मोशी ज्यावेळेस तो लहान होता तो त्या पाण्यामध्ये बुडला नाही. कारण की देवाचा उद्देश होतो, जो व्यक्ती स्वतःचं जीवन प्रभूला समर्पित करतो, मग त्या पाण्यामध्ये त्या जीवनामध्ये किती अडचण येऊ दे, समस्या येऊ दे, प्रॉब्लेम येऊ दे, चिंता येऊ दे, काही पण येऊ दे, जर देवासाठी जर जीवन समर्पित आहे, परमेश्वर त्या समर्पित जीवनाचा उपयोग करणार. प्रेज लॉर्ड. आम्ही आपलं जीवन दिलं पाहिजे देवाला. हालेलुया. तुम्ही नोकरीवर जात असाल, तुम्ही ते नोकरीवर ज्यावेळेस तुम्ही जाताय ना, तर नोकरीसाठी तुम्ही तुमचं जीवन समर्पित केलेलं आहे. मग मालक कोण? ज्याने आम्हाला नोकरीवर ठेवलेलं तो मालक. घरात आलं की आमचा मालक कोण? आमचे घरातील लोक. मित्रमंडळीमध्ये आम्ही जातो, आमचे मालक कोण? मित्रमंडळी. मग देवासमोर आम्ही आल्यानंतर आमचा मालक कोण? स्वतः नाही आम्ही, परमेश्वर आमचा मालक झाला पाहिजे. आमची आध्यात्मिक सेवा काय आहे? प्रेज गॉड. बऱ्याच वेळेस लोकांचं जे लक्ष आहे ना, आध्यात्मिक सेवेपासून लांब आहे. काय द्यायला पाहिजे परमेश्वराला, कोणती गोष्ट मी द्यायला पाहिजे परमेश्वराला, हे आम्ही कुठंतरी कमी पडतो. एका वचनातून आपण परत एकदा पाहूया, रोमकरास पुस्तक याचा 14वा अध्याय आणि वचन 18 मी वाचतो तुमच्यासाठी. कारण या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला ग्रहणीय आणि मनुष्याला पसंद आहे. प्रेज लॉर्ड. कोणती सेवा? माणसाला पण आवडली पाहिजे आणि देवाला पण आवडली पाहिजे. तर या ठिकाणी 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण खाणे पिणे यात देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद. हालेलुया. आध्यात्मिक सेवेमध्ये त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, ज्याच्या जीवनामध्ये रोज पवित्र आत्म्याचा आनंद आहे. प्रेज लॉर्ड. आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काही असो अगर नसो, पण पवित्र आत्म्याचा आनंद ज्यावेळेस आमच्या पाशी राहील, ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आनंद आमच्या जीवनामध्ये येईल, आम्ही देवाला पसंत पडणारे लोक आहे. प्रेज लॉर्ड. एलियाला पण ती गोष्ट समजली, दुष्काळ आहे, खाण्यास भाकरी नाही, पण आनंद ह्या गोष्टीचा होता.
मी देवाच्या मार्गाने देवाचा आवाज घेऊन देवाचा दृष्टांत घेऊन मी पुढे जात आहे. त्याने त्या गोष्टीमध्ये आनंद मानला, तो देवाला पसंती पडला, आणि म्हणून आज या पवित्र शास्त्रामध्ये त्याचं नाव आहे. किती अद्भुत आहे. आज आम्हाला पण वाटतं आम्ही देवाची सेवा करत असताना आमचा कोण आमच्या लक्षात ठेवेल, पण देवाकडे एक स्मरण वही आहे, तो आमच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा लेखाजोखा ठेवणारा परमेश्वर आहे. कारण स्तोत्र करता असं म्हणतो, हे परमेश्वरा माझं बसणं माझं उठणं माझं चालणं माझं बोलणं माझं एकंदर आयुष्याचं वर्तनक्रम तुला ठाऊक आहे, माझ्या मुखातून निघणारा शब्द देखील तुला ठाऊक आहे परमेश्वर, सगळ्या गोष्टीचा नमूद परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून आम्ही जे जीवन जगतोय ना ते असं जीवन जगलं पाहिजे माझ्या देवाला पसंत पडलं पाहिजे. प्रेस गॉड, हालेलुया. मला एक सुंदर गीत पण आठवतं माझ्या प्रेम, मैं तुझको पसंद आऊ मैं तेरे दिल को भाऊ ऐसा मुझको बना ऐसा मुझको बना. आज ज्यावेळेस आम्ही समर्पण करतो ना, तर समर्पणाचा अर्थ असा आहे की मालक स्वतःचा मी नाही, परमेश्वर माझा मालक. आणि ज्यावेळेस परमेश्वर माझा मालक आहे ना, त्याचा हात जर माझ्यावर आहे ना, तो जसा सांगेल तसा मी चालणार. ही आध्यात्मिक सेवा आध्यात्मिक सेवा ही आहे. तो जसं चालवेल तसं चालेल, तो ज्या मार्गाने घेऊन जाईल त्या मार्गाने चालेल, तो जसा पुढे जाईल त्याच्या मागे चालेल, तो जिथे घेऊन जाईल आम्ही त्याच्या मागे चालेल. दाविद राजा असंच म्हणत नाही स्तोत्र 23:6 मध्ये, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. तो असंच लिहत नाही, प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनातला प्रत्येक एक दिवस हा रोज कल्याणदायी असायला पाहिजे. कवा? ज्यावेळेस तुम्ही तुमचं शरीर देवाला समर्पित करताय आणि देवाच्या मागे तुम्ही चालताय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक अद्भुत गोष्ट आहे माझ्या प्रेम, हे आमचं शरीर आम्ही विचार केलं पाहिजे. पवित्र शास्त्रात बघायला गेलं ना, पुष्कळ गोष्टी या शरीराच्या बाबतीत लिहिलेल्या आहे. वाईट करू नको, पाप करू नको, खून करू नको, दारू पिऊ नको, व्यसन करू नको, चुकीच्या मार्गाने अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण त्या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही, फक्त एक गोष्टीचा विचार करायचा की माझं शरीर जे आहे ना मी देवाला दिलेलं आहे का, आणि जर दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे, देवाला आवडणारा म्हणून दिलेलं आहे का जबरदस्तीने मी माझं जीवन दिलेलं आहे. प्रेस द लॉर्ड. आज अनेक लोक जबरदस्तीने जीत देतात, घरातले लोक सांगितले म्हणून जीवन देतात, पण जसं पाहिजे तो देवाचा आत्मा त्याच्यामध्ये नाही. तुम्ही जर स्वतःला शून्य केलेला आहात आणि म्हटलेला आहात की नाही प्रभू आता मी जगणार नाही, आता तू मला जग. म्हणून स्तोत्रसंहितामध्ये दाविद राजा आणखीन हेच वाक्य म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आम्हाला सगळ्यांना पाठ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तुम्ही कधी पहा मेंढर आणि मेंढपाळाला, तुम्ही कधी पहा मेंढपाळ आपल्या लागलाच खांद्यावर काठी घेतो तो चालायला लागतो, मेंढर गप गार त्याच्या मागे मान घालून चालू लागतो. कारण मेंढरांना माहित आहे आमचा मेंढपाळ आम्हाला चांगल्या ठिकाणीच घेऊन जा, आमचा मेंढपाळ आम्हाला तिथं घेऊन जाणार जिथं आमचं पोट भरेल, जिथं आमची काळजी घेतली जाईल, जिथं आमची सगळी व्यवस्था होईल, अशा ठिकाणीच आमचा मेंढपाळ घेऊन जाणार. त्या मेंढराचा पूर्ण भरोसा आपल्या मेंढपाळावर आहे, कारण त्यांनी स्वतः, मी बारकाने ज्यावेळेस पाहतो ना त्या गोष्टीला, तर ती मेंढराचं जीवन ज्यावेळेस मी बघतो ना ते सगळंच सांगतो. मेंढपाळाकडे समर्पित असतात, तू जिकडे घेऊन जाशील तिकडे येतो, तू जिकडे जाशील तिकडे आम्ही येतो, तू काट्या झुडपात जा आम्ही येतो, तू डोंगरावरात जा आम्ही येतो, तू खडकाळ मार्गाने आम्ही येतो, तुम्ही काट्या कुसळ्यातून मला घेऊन चला मेंढरे म्हणतात आम्ही येतो, आम्ही समर्पित आहोत तुला, तुला जिकडे घेऊन जायचं आहे तिकडे घेऊन जा. आणि बघा मेंढपाळ कधीही तुम्ही पहा ज्यावेळेस तू जातो ना पुढं, मेंढर कधीच इकडे तिकडे भटकत नाहीत, ते त्याच्याच मागे जातात, कारण त्यांना माहिती आहे आम्ही समर्पित झाले होतो, आम्ही समर्पित झालेलो आहोत आमच्या मेंढपाळाला, आणि आमचा मेंढपाळ जिकडे जाईल तिकडे आम्ही जाईल. आज आमचा ज्या जगातला सगळ्यात उत्तम मेंढपाळ आहे ख्रिस्त, उत्तम मेंढपाळ आहे ख्रिस्त. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या मागे जातो ना, तो आम्हाला कुठल्या वाम मार्गावर नाही, तो आम्हाला नीतिमत्वतेच्या सत्यतेच्या मार्गाने घेऊन जाईल. प्रेस द लॉर्ड. हे त्याचं अभिवचन आहे. म्हणून आम्ही समर्पण केलं पाहिजे स्वतःला, समर्पण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही समर्पण करणार ना, एक वेगळा पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद तुम्हाला आजमावायला मिळेल, आणि स्वतः तुम्ही अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे.
पवित्र आत्म्याच्या द्वारे येणारा आनंद, आणि तो आनंद असा तुमच्या शरीरामध्ये येऊ द्या की तुमचं पूर्ण शरीर हे प्रभूसाठी समर्पित असावं. हालेलुया, हालेलुया. आणखीन एका वचनात माझ्या प्रियांनो आम्ही पाहूया, इफिसकरास पुस्तक याचा 4वा अध्याय 22व्या वचनापासून मी काही वचन आहेत ते तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इफिस याचा 4वा अध्याय 22व्या वचनापासून, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, जो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जा. बायबल सांगते की ते असे की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधीचा जो जुना मनुष्य आहे त्याचा तुम्ही त्याग करा. समर्पित त्याच वेळेस होत ज्या वेळेस तुम्ही सगळ्या गोष्टीत स्वतःचा त्याग करा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये हे सिद्ध होत की हा आरोपी आहे, तर त्याच्यानंतर त्याची ओळख आरोपी म्हणूनच धरली जाते. आज जगामध्ये आम्ही फिरत असलो की कोण कोणाला म्हणते की आरोपी आहे पहा, आरोपी आहे पहा, पण एकदा जर कन्फर्मेशन जर झालं, पोलिसांनी जर सिद्ध केलं हा आरोपी आहे, तर त्याला आरोपी नावानंच ओळखलं जात. पण आज देवाच्या दृष्टीमध्ये आपण कितीतरी आरोपी आहोत. आम्ही आज पण पवित्र शरीर देवाला म्हटलेलं आहे, प्रभू आमचं जिवंत शरीर तुला समर्पित करतो, पण देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही कधी कधी जगत नाही. पण आज स्वतःला पारखा, परीक्षा, मी आरोपी आहे का? मी देवासमोर चुकीच्या गोष्टी शब्द तर दिला देवाला, पण मी पाळतोय का? मी वाचा तर केले, मी तर करार केला परमेश्वराशी, पण तो करार मी आज जपत आहे का? विचार करा. म्हणून बायबल सांगतं त्याचा त्याग करा, जीवनाचा, त्या वाईट जीवनाचा त्याग करा, त्याला सोडा, त्याला मारा त्या जीवनाला, आणि नवीन ख्रिस्त ज्याला तुम्ही धारण केलेला आहे त्याला घेऊन तो पुढे चला. आणि बायबल सांगतं 24व्या वचनामध्ये, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा जो देव सदृश्य निर्माण झालेला नवा मनुष्य तुम्ही धारण करावा. हालेलुया. नीतिमत्वता व पवित्र अशा ख्रिस्त येशूला आम्ही धारण करू, आणि आमचं शरीर जे आहे ना आध्यात्मिक सेवेसाठी समर्पित करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आध्यात्मिक सेवेत आपण जात असताना माझ्या प्रियांनो मलिन वस्त्र घेऊन जाणारे लोक आपण नसायला पाहिजे. आम्ही नेहमी रोज आणि रोज पवित्र नीतिमत्व जीवन जगून आम्ही आपलं शरीर देवाला समर्पित करायला पाहिजे. एका प्रार्थनेमध्ये, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये एक शब्द आहे, जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडले तसे तू आमची ऋणे आम्हास सोड. आम्हाला परीक्षेतर नकोस, तर आम्हाला काय कर, वाईटापासून सोड. रोज आम्ही जर ही प्रार्थना करतोय ना, तर आम्ही परीक्षण केलं पाहिजे, काय मी त्या वाईटापासून दूर आहे का? माझा परमेश्वर माझ्याकडे ज्यावेळेस तो पाहतो, तर माझ्या परमेश्वराला मी आवडतोय का? माझ्या परमेश्वराकडे ज्यावेळेस माझ्याकडे दृष्टी देतो, मी देवाला आवडतोय का? हालेलुया. आज अनेक वेळा आपण मेकअप करतो कुणाला तरी आवडण्यासाठी, पण रोज आध्यात्मिक जीवनामध्ये जो नटतो ना तो देवाला आवडतो. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वराला आवडतो. म्हणून आमच्या प्रार्थना, आराधना, देवाचं वचन याच्यावर आम्ही जास्त प्रेम केलं पाहिजे. प्रार्थनेवर आम्ही प्रेम केलं पाहिजे, देवाच्या या वचनावर प्रेम केलं पाहिजे, हात उंच करून प्रार्थना करणे याच्यावर आम्ही प्रेम केलं पाहिजे, गुडघे टेकणे याच्यावर आम्ही प्रेम केलं पाहिजे, वचन वाचण्यामध्ये मी प्रेम केलं पाहिजे. इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की हे शरीर देखील म्हणायला पाहिजे की याला जगाची गरज नाही, याला फक्त ख्रिस्ताची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शरीर सुद्धा एक्सेप्ट करायला पाहिजे, याला आता कशाची नाही, याला येशूची गरज आहे. मृत लाजराचं तुम्ही पहा जीवन, मेलेला आहे, 4 दिवस झालेला आहे, कुठल्या गोळीची, कुठल्या मेडिसिनची, कुठल्या इंजेक्शनची गरज नव्हती आता, कारण सगळं जगातलं थांबलेलं होतं, कुठलाच उपाय त्याच्यावर चालणार नव्हता, पण एकच उपाय होता या जगामध्ये, फक्त येशू. ज्यावेळेस येशूने लाजराला हाक मारली, लाजरा बाहेर ये, बायबल सांगतो तो बाहेर आला.
कुणाची गरज होती त्याला? देवाची गरज होती. येशूने सांगितलं याचे सगळे बंधन जे काय तुम्ही बांधलेले ते सगळे तोडा, सगळे आता बाजूला काढा. आता मला लाजर पाहिजे. प्रेस कर, आज या वेळेस परमेश्वराला काही नको, फक्त तुम्ही पाहिजे. तुम्ही पाहिजे की तुम्ही तुमचं शरीर समर्पित करावं देवाला, आणि हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रेस लॉर्ड, आज परीक्षा करा स्वतःच्या जीवनाची. माझ्यापासून देव खुश होतो का? देवाचा आत्मा, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद, याच्यात मी संतुष्ट आहे का? आज विचार करा. आज जगामध्ये अनेकांचे आम्ही आनंद पूर्ण करतो, पण कधी देवाचा आनंद पूर्ण करत नाही. परंतु आज यावेळेस आम्ही देवाचा आनंद पूर्ण करूया, आणि रोज रोज प्रत्येक दिवशी ख्रिस्ताच्या आनंदाचा आम्ही आनंद घेऊया. आणि नक्की सांगतो, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या जीवनावर, तुमच्या कुटुंबावर परमेश्वराचा प्रकाश असेल, आणि लोक म्हणतील हे आध्यात्मिक लोक आहे. प्रेस लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रमाणे या, आम्ही स्वतःला समर्पण. यावेळेस आपण प्रार्थना करत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे की एक दोन मिनिटं तुम्ही सगळेजण प्रभूला हेच म्हणा, मी तुला आवडणारा प्रभू व्हावा, मी तुला आवडणारा व्हावा परमेश्वर, असं मला बनव प्रभू, असं माझं जीवन कर परमेश्वर. आज मला कळालं प्रभू माझी आध्यात्मिक सेवा काय आहे. मी प्रार्थनेवर प्रेम केलं पाहिजे, आराधनेवर प्रेम केलं पाहिजे, तुझ्या वचनावर मी प्रेम केलं पाहिजे, गुडघा टेकण्यामध्ये मी प्रेम केलं पाहिजे, सुवार्थ कार्यावर मी प्रेम केलं पाहिजे, अनेकांना ख्रिस्त सांगण्यावर प्रभू मी प्रेम केलं पाहिजे. फक्त शब्दाने नव्हे देवा, कृतीने देखील करावं. कारण प्रभू तुझं वचन सांगतं की जो कृतीने करतो तो देवाला आणि मनुष्याला पसंत पडणार नाही. माझ्या परमेश्वरा, तुला मी विनंती करतो येशूच्या नावात प्रभू. आज जितके लोक प्रभू आम्हाला पाहत आहे त्या प्रत्येक लोकांना नासरत कर येशूच्या नावात. तू ब्लेस कर परमेश्वर, प्रत्येक बंधने तुटली जाऊ देत प्रभू, आणि येशूच्या नावामध्ये त्यांचं रोजचं आध्यात्मिक जीवन प्रभू, रोजचं त्यांचं आध्यात्मिक जीवन प्रभू हे तुला पसंद पडणार प्रभू असावा. आणि प्रत्येक दिवस त्यांच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी कल्याणदायी आणि आशीर्वादित ठरावा प्रभू, असं तू कर. कारण आज पण तू आम्हाला आनंद आहे परमेश्वरा की पवित्र आत्म्याच्या द्वारे जो मिळणारा आनंद आहे त्याचे आम्ही प्रभू देवा भागीदारी आहोत. आणि आज तोच भागीदारीपणा तू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तू दे आणि तुझं गौरव तू कर. धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या लेकरांनी प्रभू तुला जीवन समर्पण केलेलं आहे. आजपासून तू त्यांचा मालक हो प्रभू, आणि तू त्यांना चालव. धन्यवाद देऊ येशूच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू.